which the video got interrupted. Okay, so we will just continue from where we had left. This is the main scale, as you can see, this is the vernier scale. Okay, as I have already told you, the maximum measurement that you can take using this instrument is 150 mm. 15 cm जे स्केल आहे दॅट इज व्हॉट यू कॉल एज वर्नियर स्केल. आता ह्या वर्नियर स्केलवर जर आपण बघितलं तर तुम्ही फार काळजीपूर्वक बघा आहे इकडे एज यू कॅन सी हियर देर आर 0 to 10 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20 and 20 to 25. इकडे 25 डिव्हिजन्स आहेत, इट्स नॉट 50. देर आर सॉरी, इट्स ऍक्च्युअली दिस थिंग दॅट यू हॅव टू सी. 0 to 1, 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 5 to 6, 6 to 7, 7 to 8, 8 to 9 and 9 to 10. आता एक लक्षात घ्या, 0 to 1 मध्ये 5 लाईन्स आहेत, 1 to 2 मध्ये 5 आहेत, 2 to 3 मध्ये 5 आहेत, 3 to 4 मध्ये 5 आहेत, 4 to 5 मध्ये 5 आहेत. अशा 5, 5, 5, 5, 10 वेळा मी टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स किती झाल्या 50. आय होप यू आर अंडरस्टँडिंग, आय एम रिपीटिंग. 0 to 1 मध्ये 5, 1 to 2 मध्ये 5, 2 to 3 मध्ये 5, 3 to 4 मध्ये 5, अशा 5, 5, 5, 5, 10 वेळा म्हणजे 50 डिव्हिजन्स या झाल्या. वन इयर स्केलवर तुमच्या 50 डिव्हिजन्स आहेत. परत सांगतोय, हा जो हे जे मेन स्केल आहे, मेन स्केलवर 0 to 10 मध्ये 10 लाईन्स आहेत, म्हणजे पहिल्या लाईनची किंमत किती झाली, एका डिव्हिजनची किंमत 1 mm म्हणजेच 0.1 cm. सो स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल इज 0.1 cm, नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन वन इयर स्केल इज 50. ओके, सो दॅट इज वॉट आय एम रायटिंग हियर. ओके, सो स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल इज 0.1, नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन वन इयर स्केल इज 50. आता लिस्ट काउंट तुम्ही कसा काढणार, लिस्ट काउंट म्हणजे काय, या वर्नियरने तुम्ही कमीत कमी किती मोजू शकता, तर ती आपण इकडे किंमत घालूया, 0.1 cm डिवायडेड बाय 50. द आन्सर दॅट यू आर गोइंग टू गेट इज 0.002 cm. हे झालं याचं लिस्ट काउंट, म्हणजे कमीत कमी तुम्ही 0.002 cm एवढं मोजू शकता. आता एक लक्षात घ्या, एवढं कमीत कमी मोजणं तुम्हाला, एवढी कमीत कमी मोजणी तुम्ही ऑर्डिनरी स्केलने घेऊ शकत नाही, अँड दॅट इज वन ऑफ द ऍडव्हान्टेजेस. लक्षात घ्या, ऑर्डिनरी स्केलने आपण 1 mm म्हणजे 0.1 cm घेऊ शकतो, 0.1 cm पेक्षा कमी मेजरमेंट आपण घेऊ शकत नाही. सो युझिंग वन इयर कॅलिपर इट इज पॉसिबल, सो दॅट इज द बिगेस्ट ऍडव्हान्टेज. लक्षात घ्या, जेवढं लिस्ट काउंट कमी असेल तेवढं इन्स्ट्रुमेंट जास्तीत जास्त ऍक्युरेट असेल. द लेस द लिस्ट काउंट द मोर ऍक्युरेट द इन्स्ट्रुमेंट विल बी. ओके, सो प्लीज बेअर इट इन माइंड. ओके, आता हे झालं लिस्ट काउंट. आता पुढचं जे आहे झिरो एरर, आता झिरो एरर ही कशी काढायची, म्हणजे कुठल्याही इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण थिअरीत बघितलं एरर म्हणजे काय म्हणा, तर एरर म्हणजे कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये असलेली चूक थोडक्यात, मराठीत आपण चूक जी म्हणतो. कुठल्याही इन्स्ट्रुमेंट हे अचूक असावं पण हे प्रत्येक वेळी शक्य नसतं, इन्स्ट्रुमेंट्समध्ये काही एरर्स ह्या असतातच, पण ह्याचा अर्थ आपण ते टाकून देऊ शकत नाही, आपण ते इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला वापरायलाच लागतात. तर त्या केसमध्ये आपल्याला ती एरर कन्सिडर करून मग ती करेक्ट करून ती इन्स्ट्रुमेंट वापरायला लागतं. सो दॅट इज समथिंग दॅट यू हॅव टू लर्न. ओके, आता इथे कसं आहे, ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्हाला एरर नाही आहे, आता एरर आहे किंवा नाही हे कसं करणार, तर ॲज यू कॅन सी हियर हा मेन स्केलचा झिरो तुम्हाला दिसतोय आणि खाली हा व्हर्नियरचा झिरो जो दिसतोय. लक्षात घ्या, हे मुव्हेबल जे स्केल आहे, आय एम रिपीटिंग, दिस इज वन इयर स्केल, आणि हे फिक्स्ड जे स्केल आहे ते मेन स्केल. आपण हे दोन्ही जर एकमेकाला लावले तर यू कॅन सी हियर, इफ यू सी इट व्हेरी क्लोजली, झिरो ऑफ वर्नियर अँड झिरो ऑफ मेन स्केल आर मॅचिंग. वर्नियरचा झिरो आणि मेन स्केलचा झिरो एकमेकाला मॅच करताय. जर समजा हा वर्नियरचा, हे बघा, मेन स्केलचा झिरो तर हलणार नाही, तो आहे तिथेच राहणार, पण हे दोन्ही जॉज आपण टच केले असता हे दोन्ही जर मॅच झाले नाही, म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं तर समजा हे असं असतं, हा तुमचा आहे मेन स्केलचा झिरो, एम एस म्हणजे मेन स्केल, आणि हा आहे तुमचा व्हर्नियरचा झिरो, तर व्हर्नियरचा झिरो तुमच्या मेन स्केलच्या झिरोच्या डावीकडे किंवा उजवीकडे जर असता तर आपण म्हटले असते की ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये एरर आहे. लक्षात घ्या, व्हर्नियरचा झिरो मेन स्केलच्या डावीकडे असता किंवा उजवीकडे असता, वी वुड हॅव सेड दॅट देअर इज एरर इन दिस इन्स्ट्रुमेंट. पण इथे काय होतं आहे, हा तुमचा मेनचा झिरो आणि हा झाला तुमचा व्हर्नियरचा झिरो, हे दोन्ही एकमेकाला कोइन्साइड करतात, दे आर मॅचिंग विथ इच अदर.
अँड सिन्स दे आर मॅचिंग विथ इच अदर, दे आर कोइन्साइडिंग विथ इच अदर, एकमेकाला ते जुळत आहेत. ॲज यू कॅन सी हियर इन दिस पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट, द वन इयर झिरो ऑफ वन इयर अँड झिरो ऑफ मेन आर मॅचिंग, दे आर एक्झॅक्टली कोइन्साइडिंग, अँड दॅट इज वाय वी से दॅट द एरर इज झिरो. ओके, आता एरर म्हणजे मुळात काय, तर लक्षात घ्या, आता आपलं एक ॲक्युरेट रिडिंग समजा 12 वाजलेली आहे आणि आपलं घड्याळ आपल्याला 12:05 दाखवतं, तर ह्याचा अर्थ त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्या वॉचमध्ये एरर आहे. लक्षात घ्या, मग तुम्ही 12:05 झाले, तुमचं घड्याळ 12:05 दाखवतंय, तुम्हाला जर कोणी विचारलं की किती वाजले, तुम्हाला माहिती आहे की तुमचं घड्याळ 5 मिनिटं पुढे आहे, तुम्ही काय करता, 12:05 वजा 5, 12:05 मायनस 5 करता आणि 12 म्हणून सांगता. कारण ती जी एरर आहे ती तुम्हाला माहिती आहे 5 मिनिटाची, म्हणजे एरर ती किती आहे, 5 मिनिटं पुढे आहे घड्याळ, म्हणजे +5 मिनिट्स. मग तुम्ही काय करता, त्याला करेक्शन करता. जर चूक असेल तर ती आपल्याला करेक्ट केली पाहिजे. करेक्शन ती एक तीच व्हॅल्यू, फक्त साईन बदलायचं, +5 चं -5 करायचं, 12:05 -5 = 12, दॅट इज द करेक्ट रेडिंग. तसंच इथे आता काय, सुदैवाने इथे तुम्हाला एरर नाही आहे, त्याच्यामुळे देर इज नो इश्यू इथे. ओके, त्याच्यामुळे तुमचं जे टोटल रिडिंग, तुमच्या ह्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये तुम्हाला नंतर दिसेल टोटल रिडिंग आणि करेक्टेड रिडिंग टी आर आणि सी आर, तर ते तुमचं सेमच येणार, कारण यामध्ये एरर नाही म्हणून. ओके, सो लेट अस जस्ट गो फॉर दिस कॅल्क्युलेशन हियर. नाउ झिरो एरर हियर, इकडे एरर काय येणार, डॅश, देर इज नो एरर, कारण वर्नियरचा झिरो आणि मेनचा झिरो जुळतोय म्हणून एरर डॅश, म्हणून करेक्शन सुद्धा काही नाही, डॅश. ओके, राईट. नाउ लेट अस गो फॉर दिस रिडिंग्स. ना आता हा हॉलो सिलेंडर आहे, हा सिलेंडर आहे, तर सिलेंड्रिकल पाईप आहे हा, ह्याचा आपल्याला इनर डायमीटर, आउटर डायमीटर आणि हाईट काढायची आहे. ओके, आता मी तुम्हाला रिडिंग घेऊन दाखवतो. आता जस्ट तुम्हाला सांगतो की हे जे ऑब्झर्वेशन टेबल आहे यामध्ये MSR म्हणजे मेन स्केल रिडिंग, ओके, त्याच्या पुढे जे आहे कोइन्साइडिंग म्हणजे जुळणारी, कोइन्साइडिंग म्हणजे जुळणारी, VSD म्हणजे वन इयर स्केल डिव्हिजन, नंतर VSR म्हणजे वन इयर स्केल रिडिंग, LC म्हणजे लिस्ट काउंट अर्थात आपण बघितलंय, आता TR म्हणजे टोटल रिडिंग. टोटल रिडिंग कसं करतात, MSR मेन स्केल रिडिंग +1 इयर स्केल रिडिंग, CR म्हणजे करेक्टेड रिडिंग बरोबर टोटल रिडिंग +-Z, आता Z म्हणजे इकडे करेक्शन. ओके, आता इथे करेक्शन काहीच नाही, झिरो आहे, त्याच्यामुळे तुमचं टोटल रिडिंग आणि करेक्टेड रिडिंग हे सारखं येणार, आणि जी काय करेक्टेड रिडिंग येतील त्याचा तुम्हाला ॲव्हरेज काढायचं, सरासरी काढायची. सरासरी आपण का काढतो, तर सरासरी जेव्हा आपण काढतो त्यावेळी